नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कुमार सर्वेश प्रकाश लांडगे कृषी महाविद्यालय पुणे शून्य पाच येथे शिकत असून आज आपणास ट्रायकोडार्मा या जैविक खताबद्दल उपयुक्त अशी माहिती देत आहे ट्रायकोडार्मा ही बुरशी परोपजीवी असून जमिनीतील रोगकारक बुरशींवर नियंत्रण करण्यास उपयुक्त ठरते या बुरशीच्या प्रामुख्याने चार जाती आढळतात ही बुरशी जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर मोठ्या प्रमाणात वाढते व इतर रोगजीवाणूंची वाढ नियंत्रित करते जमिनीत आढळणाऱ्या फायटोप्थोरा व्हर्टिसिलियम फ्युजारियम पिथियम या रोगकारक बुरशींची वाढ थांबवते ही बुरशी जमिनीतून उद्भवणाऱ्या मूळ कुजव्या मररोग आणि सूत्रकृमींचे धागे नष्ट करते व शेतातील मातीद्वारे उद्भवणाऱ्या रोगांवर प्रभावी नियंत्रण करते यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते या जैविक खताचा वापर पिकामध्ये तीन पद्धतीने केला जाऊ शकतो प्रथम म्हणजे बीज प्रक्रिया यात ट्रायकोडार्मा पावडर पाच ग्रॅम प्रति किलो या दराने पेरणीपूर्वी बियाणावर चोळली जाते दुसरी पद्धत म्हणजे रोप लागवडीसाठी यात ट्रायकोडार्मा या जैविक खताचे पाच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे द्रावण बनवून त्यात पंधरा मिनिटे रोपांची मुळे बुडवून ठेवली जातात व त्यानंतर रोपांची लाग लागवड केली जाते तिसरी पद्धत ही फळ पिकांसाठी असून या यात झाडाचा आकार व रोगाच्या तीव्रतेनुसार पाच ते पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे जमिनीत आळवणी करावी धन्यवाद